विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं मवळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आपल्या शत्रूला सुद्धा घरात बोलवून विलासराव देशमुख जेवायला घालतात अशी त्यांच्याबद्दल म्हण तयार झालेली. कोणाचंही मन दुखावणार नाही, राजकारणात टीका करताना कोणालाही त्रास होणार नाही याची ते काळजी घ्यायचे. त्यांच्या बोलण्यात एक विनोदीपणा असायचा, यामुळे स्वतःवर टीका होणारा विरोधक सुद्धा खळखळून हसायचा. आज मी तुम्हाला विलासराव देशमुख यांचा असाच एक विनोदी किस्सा सांगणार आहे. विलासराव प्रत्येकाशीच अगदी दिलखुलासपणे वागत, मग तो सत्ताधारी असो वा विरोधक. गोड बोलून हळूच चिमटे काढण्यात आणि विनोद करण्यात विलासरावांचा हातखंडा होता. एकदा असाच एक विनोदी किस्सा विलासरावांमुळे सभागृहात घडला होता. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते तर नानाभाऊ एंबडवर वनमंत्री म्हणून काम बघत होते. सभागृहात पर्यावरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेत नगरचे तत्कालीन कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ठुबे बोलण्यासाठी उभे राहिले. ठुबे त्यावेळी सभागृहात विनोदी बोलण्यासाठी प्रसिद्ध असायचे. सरकारला प्रश्न विचारताना ठुबे असं काही बोलायचे की ज्यामुळे मंत्र्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं की हसावं हेच कळत नसायचं. त्यामुळे ठुबे बोलण्यासाठी उभे राहिले की सरकारच्या बाकावर बसलेल्या आमदारांना आधीच हसू फुटायचं. तर ठुबे बोलू लागले. जंगलतोड आणि पर्यावरणावर बोलताना त्यांनी सरकारवर बेछूट टीका केली. बोलता बोलता ठुबे बोलून गेले, राज्यात प्रचंड जंगलतोड झाली आहे, कुठेही जंगल दिसत नाही, परंतु वनमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की जंगलाची वाढ तिथेच झालेली दिसते. असं बोलताच सगळ्या सभागृहात एकच हशा पिकला. या कोपरखडीवर वनमंत्री शांत बसले, विलासराव देशमुख मात्र उभे राहिले. ठुबे यांचा विनोदी टीकेला उत्तर देताना विलासराव देशमुख म्हणाले, माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की सन्माननीय सदस्य श्री ठुबे यांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरुवात तिथूनच केली तर जंगलाची वाढ होण्यास वेळ लागणार नाही. सगळं सभागृह हसून हसून लोटपोट झालं. ठुबे यांच्या टीकेला जशास तसं उत्तर मिळालं होतं. सभागृहातून बाहेर पडताना ठुबे यांनी विलासराव यांना हात मिळवणी करत हसत हसत निरोप घेतला.